नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यात आणि समाज प्रबोधनात माध्यमांचं महत्त्वाचं योगदान आहे. तसेच पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 42व्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते आले होते आणि समारोपावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात देशातमध्ये पत्रकारिता अतिशय प्रभावीपणे चांगलं काम करत आहे. आपण सोशल मीडियाचा मगाशी उल्लेख केला तो बरोबर आहे. सोशल मीडिया आज काळाची गरज आहे. मला वाटतं आज याचा बोध काय घ्यायचा आणि आगामी काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं याचाही विचार मला वाटतं तुम्ही करत असाल, त्यामध्ये मला तिथे मात्र शंका नाही. आणि त्यामुळे या सर्व विषयाचा उल्लेख यासाठी मी करत आहे. हे सगळे विषय आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, व्यवसाय म्हणून महत्त्वाचे आहेत, पत्रकारितेसाठी महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आगामी काळामध्ये पुढची दिशा ठरवत असताना या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार झाला पाहिजे. आपले लिखाण एवढं ताकदवर आहे म्हणजे आपलं अभिनंदन करतोय. आपलं लिखाण एवढं ताकदवर आहे आपण एखादा माणूस घडू शकता किंवा ना एका माणसाचं पूर्णपणे आपण करू शकता अशा प्रकारची ताकद लेखणीमध्ये आपल्या आहे. ती लेखणीची ताकद कोणा नाकारता येणार नाही आणि म्हणून आपल्या पत्रकारिता मी सलाम आहे. आमच्या फोटोग्राफर्सचे अनेक मी उल्लेख कौतुकाने अनेक वेळा करतो. एक फोटोग्राफीसुद्धा असं कला झालेली आहे की आज आपण पाहतोय म्हणजे आम्ही बसताना सहज असा हात फिरवला तर आमचा फोटो काढला जातो आणि फोटो पेपरला येतो अशोक चव्हाण मुश्किल नाही. काय सांगतो कधी कधी कसला काय फोटो काढला जाईल आणि तो केव्हा वापरला जाईल याचा काही नियम नाही आहे. त्यामुळे आमचे फोटोग्राफर्स कुशल आहेत. त्यांनी काढलेला फोटो केव्हा कधी वापरला वापरायचा टीव्हीवर केव्हा दाखवायचा तिथं कलाच आहे मोठी. त्यामुळे हे क्षेत्र फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही आहे. आज दाखवण्यापुरती सुद्धा हे सर्व काम प्रमुख असताना प्रफुल्ल मार्पकवार माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावावर पत्रकार कल्याण निधी आपण स्थापन करा. आपण तात्काळ तो स्थापन केला कारण की मी समजू शकतो पत्रकार निर्भीडपणे काम करतात अनेक वर्ष आयुष्याची व्यस्तता या सगळ्या तुमच्या या सगळ्या करिअरमध्ये. परंतु आपण पाहतोय की शेवटी निवृत्त होत असताना त्याची काय अवस्था आहे आणि म्हणून निवृत्ती वेतनाचा विषय आहे. आपण मग काम करतोय हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याचा भेदभाव न करता कुठल्या अटी शर्ती न घालता निवृत्तीमध्ये त्याला देता आलं पाहिजे या भूमिकेशी आम्ही समस आहोत आणि म्हणून याकरता धोरणात्मक निर्णय घेण्याकरता विरोधी पक्ष या नात्याने त्याचा पाठपुरावा नक्की करण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण निर्भीडपणे आपलं काम चालू ठेव. हा दुर्दैवाने देशातली जी परिस्थिती पाहिल्यानंतर मी काही राजकीय व्यासपीठ म्हणून या व्यासपीठाचा उपयोग करून घेण्याची भूमिका अजिबात नाही आहे. परंतु आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही लढतो आहोत. तुम्हाला लढण्याची वेळ येते आहे ही आज शोकांतिका आहे लोकशाहीची. म्हणजे भारताला स्वातंत्र्य आणि पाकिस्तानचं स्वातंत्र्य एकाच वेळेस देशाला मिळालं जवळपास 14 आणि 15 तारखेला. पाकिस्तानमध्ये लोकशाही शिल्लकच नाही आहे. पाकिस्तानमध्ये काय चाललं त्यांनाच माहिती काय चाललं आहे ते. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम इथे या सामान्य जनतेने केलं. देशाच्या संविधानाने रक्षण आपल्या सर्वांचं केलं.